आणि आजच्या अर्थसंकल्पाकडून करदात्यांच्या आणि गुंतवणूकदारांच्या नेमक्या काय अपेक्षा आपण पाहूया। गेली 8 वर्ष न वाढलेली करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 2.5 वरून 5 लाख करावी, अपेक्षा आहेत या करदात्यांच्या। गृहकर्ज व्याजावरची वजावट 2 वरून 4 लाख इतकी करावी। कलम 80C अंतर्गत मिळणारी वजावट वाढण्यात यावी। वैद्यकीय विमा हप्त्यावरची वजावट 25 वरून 50,000 इतकी वाढवावी। शेयर्स इक्विटी फंडवरील दीर्घकालीन करमुक्त भांडवली नफा 1 वरून 3 लाख करावा। वित्तीय तूट आणि सरकारी खर्चाचा मेळ घातल्यास बाजाराला त्याचा फायदा होईल। गुंतवणूकदारांच्या अपेक्षा आपण पाहतोय। कंपन्यांचा डिविडंड करमुक्त करावा किंवा गुंतवणूकदारांना काही वजावट द्यावी। गुंतवणुकीवरील उत्पन्नावर करवाढ किंवा कराची दरवाढ होऊ नये। पायाभूत सुविधांवरील बजेटमध्ये भरीव तरतूद व्हावी, त्यामुळे रोजगार वाढेल तसंच कंपनीचं उत्पन्नही वाढू शकेल। पर्यावरणपूरक ई व्हेकलच्या किमती अन्य योजनांसाठी घोषणांची अपेक्षा आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।